आता मित्र आणि मैत्रिणी गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण खूपच महत्त्वाचा असतो साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त असतो तर ह्या गुढीपाडव्याविषयी स्त्रियांनी काही उपाय करायचे आहे ते बघू आहे बघूया श्री स्वामी समर्थ चला तर बघूया मित्र आणि मैत्रिणीनो ह्या दिवशी स्त्रियांनी सकाळी ब्रह्म वेळेवर अंघोळ करायची आहे ही अंघोळ करताना मोहरीचे तेल बेसनपीठ आणि दूध ह्या सर्वांची मिळून एक उठणं बनवायचं आणि हे उठणं लावून श्रेयांनी ब्रम्हूळता व सकाळी सकाळी अंघोळ करायची आहे आता अंघोळ झाल्यानंतर त्यामुळे तुम्ही संपूर्ण शुद्ध होता यासाठी हे उठणे बनवून अंघोळ करायची त्यानंतर घरातील देवपूजा अगदी मनोभावे आणि प्रसन्न वातावरणात करायचे आहे आणि त्यानंतर स्त्रियांनी गुढी उभारण्याच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे आणि सर्व कामे करायची आहे उदाहरणमध्ये रांगोळी घालणे पाट मांडणे हळदी कुंकू लावणे इत्यादी त्यानंतर तांब्याचा तांब्या चंबू किंवा ग्लास हे गुढीवर ठेवून त्याला लिंब आणि साखरेची माळ बांधून एखादं वस्त्र बांधून गुढी उभा करायची आहे आणि त्यानंतर ह्या गुढी होती स्त्रियांनी प्रदक्षिणासुद्धा घालायची आहे जर प्रदक्षिणा घालणे जमत नसेल शक्य नसेल जागा नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणासुद्धा घालू शकता आणि त्यानंतर घरच्या सर्व सदस्यांसह स्त्रियांनी मनोभावे नमस्कार करून यंदाच्या वर्षी होणारी सर्व कामे सुख समृद्धिनीय होऊ देत घरात वैभव नांदू दे सर्वांचं आरोग्य चांगले राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर जो काही आपण पुरणपोळीचा किंवा इतर गोड जेवणाचा नैवेद्य केला असेल तो गुढीला दाखवायचा मात आहे मात्र हे करत असताना स्त्रियांनी गुढीला हळदी कुंकू लावूनच सर्व करायचं आहे गुढी सायंकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी नैवेद्य दाखवून उत्पत्ती लावून नमस्कार करूनच उतरायची आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो या दिवशी स्त्रियांनी केलेल्या ह्या पूजेमुळे आपल्याला चोवीस तासाच्या आतच चमत्कार दिसून येतो वर्षाची सुरुवात चांगले झाल्याचे जाणून येते श्री स्वामी समर्थ तरा तर स्त्रियांनो हा उपाय जरूर करून बघणे श्रीस्वामी समर्थ